सांगलीत डेंग्यू आणि इतर आजारांना रोखण्यासाठी सांगलीची महानगरपालिका आता रस्त्यावर उतरताना दिसतीये. डेंग्यू सदृश भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वे करून औषध फवारणी आणि अळा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत तसेच बांधकाम सुरू आहे अशा ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली जात आहे. याचबरोबर साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून यामध्ये एकाच वेळी वॉर्डनिहाय फॉगिंग केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या 16 ट्रॅक्टरद्वारे ही विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमची यंत्रणा प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आलेला महापूर आणि शहरातल्या अनेक सखल भागामध्ये साचून राहिलेलं पाणी, 3 ते 4 महिने साचून राहिलेलं आहे जे पाणी, यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झालेली होती आणि सध्या डेंग्यू आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शहरा पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आढळून आलेले आहेत. आत्तापर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यूमुळे 6 मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. तर याला जो मुख्य कारण होतं ते म्हणजे नागरिकांचं प्राथम्याने घरातलेच पाणीसाठे स्वच्छ नसणे किंवा घरातल्या पाणीसाठ्यामधून डेंग्यूचे डास तयार होणं हे एक प्रमुख कारण होतं. पण महानगरपालिकेने युद्धपातळीवर यासाठी यंत्रणा उभारली. मेडिकल ऑफिसर्स आमचे जे काही आहेत ते प्रत्येक मेडिकल ऑफिसर यांना फील्ड व्हिजिट कंपल्सरी केले आहे. मेडिकल ऑफिसर्सने प्रत्येक घराचा सर्वे करून त्या तिथे डेंग्यूचे डास आढळतात किंवा कसं, त्या परिसरामध्ये डेंग्यूचे डास उत्पत्ती होणारी ठिकाणं आहेत किंवा कसं याचं सर्वेक्षण केलं आणि मेडिकल ऑफिसर्सने याची माहिती आमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला दिली. सॅनिटरी इन्स्पेक्टरने त्याच्या पाठोपाठ अशा भागामध्ये स्प्रेइंग फॉगिंग अशा उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. यासोबत शहरात ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत असे प्रत्येक ठिकाण आम्ही आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी केली ज्याच्यापासून डासांच्या आळी तयार होणार नाही. जिथे जिथे बांधकामं चालू आहेत त्या बांधकामांच्या साईटची पाहणी करून तिथेसुद्धा जंतुनाशक औषधांची फवारणी केलेली आहे. एकंदरीतच महानगरपालिका क्षेत्रामध्ये या डेंग्यू किंवा इतर कुठल्याही साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पूर्ण यंत्रणा फील्डवर उतरलेली आहे. शहरासाठी एक नवीन फॉगिंग ॲक्शन स्प्रेईंगचा ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. आमचे 18 स्प्रेईंग ट्रॅक्टर्स एकाच वेळेस 1 ते 2 वार्ड कव्हर करतील. आता जे विकेंद्रित पद्धतीने करत आहेत ते सोडून त्याच्यामुळे असं होईल की 7-7 दिवसाला प्रत्येक भागामध्ये कंपल्सरी आम्ही स्प्रेईंगचं एक टाईम टेबल तयार केलेलं आहे आणि निश्चितच डासांची पैदास कमी होण्यावर आणि साथरोगांवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.